शहरामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार लोणंद पोलिसांतर्फे रूटमार्चे संपन्न झालेले आहे। लोणंद शहरामध्ये 5 जून रोजी सायंकाळी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधून रूट मार्च संचालन घेण्यात आले। कोरोना रुग्णसंख्या आढळल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन नागरिकांनी पाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। शहराच्या विविध भागामध्ये पोलिसांचे चेकपोस्टद्वारे सर्व वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती। रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माणेंसह लोणंद पोलीस ठाण्याचे सर्व स्टाफ होमगार्ड बहुसंख्येने सामील झालेले होते। लोणंद शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरता सर्व नागरिकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे। विनाकारण घराबाहेर पडणे टाळा। घरपोच सुविधा सगळं उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे, कारण की लोणंद शहर हे अद्यापही कंटेनमेंट झोन आहे। जोपर्यंत रुग्णसंख्या पूर्णतः आटोक्यात येत नाही तोपर्यंत कंटेनमेंट झोन आपल्याला तेथील नियम हे शिथिल करता येणार नाही आहेत। त्या कारणाने सर्व नागरिकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे। आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की तिथे रुग्णसंख्या आढळून आलेली आहे त्यातील क्लोज कॉन्टॅक्टमध्ये हायरिस्कमध्ये जे काही नागरिक आहेत त्यांनी आरटीपीसीआरची टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि संस्थात्मक विलगीकरणामध्ये आपण शिफ्ट होणं गरजेचं आहे। होम आयसोलेशन हे आपल्याला टाळायचं आहे, जेणेकरून रुग्णसंख्या ही लवकर आटोक्यात येईल।